गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण एकदम मस्त असाल आणि तुमची कामं पण एकदम व्यवस्थित चालू असतील. सो आता सकाळचे 7 वाजले, सो मी थोडा नाश्ता बनवते. तर नाश्त्यालाच बेसनचे काय म्हणतात ते बेसनचे पोळे काढणार आहे मी. पण साधे डाईटवाले मी एकदा ऐकलेलं की डाईटसाठी हे चांगले असेल. तर बेसनचे पोळे, थोडा सॉस आणि चहा घेणार आहे. सो बघूया कसे. एकदम इझी रेसिपी आहे बेसनच्या पोळ्याची. जस्ट कांदा, टमॅटो, कोथिंबीर आणि मिरची घालायची, हळद, मीठ, आणि जर तुमच्याकडे ओवा थोडा असेल तर ओवा मिक्स करायचा, त्याची थोडी टेस्ट चांगली येते, आणि पोळे काढायचे. तुम्हाला हा पण ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, तुमचं लॉकडाऊन कसं चालू आहे. आज तसं फ्रायडे इव्हिनिंग आहे. फ्रायडे इव्हिनिंग मला खूप आवडते कारण 2 दिवस वीकेंड येतो. सो उद्याचे प्लॅनिंग मी ऑलरेडी केले आहेत. उद्या मी शनिवार आहे. सो माझा असा प्लॅन आहे की उद्या मी सांडगे घालेन, कारण आमच्या बाल्कनीमध्ये थोडी जागा आहे.
सो कैलासला शाबुदाण्याचे सांडगे आवडतात, तो मी प्लॅन करते की उद्या शाबुदाण्याचे सांडगे घालेन म्हणून. सो बघूया हा प्लॅन सक्सेसफुल होतो का. स्टे ट्यून, बी हॅपी, टेक केअर, बाय.